स्थानीय लालपेट परिसर में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के चंद्रपुर शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकुर के नेतृत्व में स्वर्गीय धर्म सिंह और प्रवीण ठाकुर की स्मृति में रक्तदान शिविर, स्वच्छता अभियान तथा विविध उपक्रम का आयोजन किया गया। चंद्रपुर जिला सरकारी अस्पताल में आने वाले हजारों मरीजों को कई बार समय पर रक्त न मिलने के कारण कई दिक्कतों का सामना करना पड़ता है, जिसके मद्देनजर 41 रक्तदाताओं ने रक्तदान कर अपना सामाजिक दायित्व निभाया। इस मौके पर मनसे के जिलाध्यक्ष दिलीप रामेडवार, विजय मराठे, संगठक राजू कुकड़े, उप क्षेत्रीय प्रबंधक एसी हलदर, शहर संगठक मनोज नाम्बेकर, उप जिला संगठक सुनील बोकड़े, शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकुर, उप जिला अध्यक्ष माया मेश्राम, दीपक मद्दीवार, सुमन सामलाटे, कविता घोलमोड़े एवं मनसे सैनिक तथा लालपेट परिसर के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के इस आयोजन में रक्तदाताओं ने रक्तदान कर इस पुनित कार्य में अपना अमूल्य सहयोग दिया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या लालपेट प्रभागामध्ये अनेक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। इथल्या अनेक समस्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सोडवलेल्या आहेत। सोबतच वैद्यकीय समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे भेडसावत होती। इथे रक्ताचा पुरवठा बरोबर होत नसल्यामुळे अनेक रोग्यांचा सुद्धा जीव गेलेला होता। अशा परिस्थितीमध्ये इथल्या स्थानिक लोकांना रक्ताची खूप गरज असल्यामुळे आणि इथले पेशंट अनेक त्यांना जे आहे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती केल्यानंतर त्यांना ब्लड देण्याची व्यवस्था नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे। स्वर्गीय धर्मसिंग उर्फ प्रवीण ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज इथे हा कार्यक्रम, रक्तदानाचा कार्यक्रम इथे होत आहे आणि मोठ्या संख्येने इथे रक्तदाते येऊन इथे स्वतः रक्त देत आहे आणि हा उपक्रम जे आहे खऱ्या अर्थानं लालपेटवासियांना एक नवी पर्वणी आणि एक नवा संदेश देणारा असाच आहे। आमच्या उपक्रमासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि संबंधित रक्तपेटी विभाग यांनी सहकार्य केले, त्याबद्दल सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो।